三面金庙。三面金庙。Institute of Biology, Nanded and Latur, leader in biology. Phoenix Multispeciality Hospital and Critical Care Center, Shivajinagar, Nanded. Jai Bhim, मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी आपलं स्वागत करतो. नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून, मागच्या काही दिवसापासून या ठिकाणी थोडं जे काही गुन्हेगारांची वृत्ती आहे वाढलेली आहे, वाढलेली होती. त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतानाच पिस्टलनं गोळीबार करणं हा सुद्धा प्रकार घडलेला आहे. मागच्या एक वर्षामध्ये 2-3 हा पिस्टलनं जे गोळीबार झाला हा प्रकार घडलेला आहे. आणि येणारा काळ असा आहे, आता दिवाळी आहे, दसरा आहे, पुढं उद्या गणेशोत्सव आहे, या काळामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन वेळोवेळी प्रयत्न करत असतं आणि त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा त्यांनी वेगवेगळे उपाय केले असतात. अशा या घटनेमध्ये घडत असतानाच आता नांदेड पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक जे SP जाधव साहेब होते त्यांची बदली होऊन त्या ठिकाणी आता विजय कुमार मगर आलेले आहेत. आणि त्यांचा असा मानस आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे शांतता व सुव्यवस्थता कशी ठेवण्यात येईल याच्याकडे त्यांचा कल राहणार आहे. आपल्यासोबत सर आहे, सर जयवीर सर, मला एक सांगा की आपण नांदेड शहराची जी परिस्थिती आहे, जिल्ह्याची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीचं आपण अवलोकन 2-4 दिवसात केलं असेल तर आपल्याला याच्यावर काय वाटतं नेमकं? नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या तीरी वसलेले अत्यंत सुंदर शहर आहे. माझे खरं पाहिलं तर मी इथे जी बदली झाली ती अचानक झालेली होती. एक म्हणजे ॲक्च्युली गणेशोत्सव 5-7 दिवसावर आल्यानंतर आणि त्यानंतर काही दिवसावरच निवडणुका जाहीर होतील असा एक कयास आहे, कारण थोड्या दिवसातच सार्वजनिक निवडणुका जाहीर होतील असे सर्वांनाच अपेक्षा आहे. अशा परिस्थितीमध्ये मी या विभागाचा चार्ज जिल्ह्याचा चार्ज घेतलेला आहे. मोठा घटक आहे, म्हणजे महाराष्ट्रातील 4-2 मोठ्या जिल्ह्यांमध्ये नांदेडचं नाव घेतलं जातं. विस्तार खूप मोठा आहे, लोकसंख्या मोठी आहे आणि या ठिकाणी काम करताना एक चॅलेंज आहे. निश्चितपणे इथले खूप कामं खूप चांगल्या स्वरूपाचे पोलीस विभागाने कामं केलेले आहेत. मी त्यामध्ये अजूनही वाढ करील. जिल्ह्याचं नाव आपल्याला पोलीस विभागाला कसं चांगलं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेल. सर, सध्याला जी परिस्थिती आहे गुन्हेगार वृत्ती थोडी वाढलेली आहे आणि अनेक घटना वेगवेगळ्या घडलेल्या आहेत, याच्यावर आपण काय निर्णय घेणार आहात? कायदा कठोर आहे आणि जर त्याचं रस्त्यावरती कठोरपणे अंमलबजावणी केली तर मला वाटतं की फारसं आपल्याला काही करायची गरज पडत नाही. मी माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही योग्य प्रकारे कायद्याचं पालन करा, आपल्याला कोणत्याही अडचणी नाहीत. आपण त्या कायद्याच्या अंमलबजावणी केल्याबरोबर गुन्हेगारांच्या पण लक्षात येतं की कठोर कायद्याला आपण कसं सामोरं जावं. त्यांची जागा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसवण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करणार आणि यामध्ये आम्हाला खात्री आहे की आम्हाला निश्चितपणे यश मिळणार. ऐकलं आहे की आपण या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा संवाद साधून आणि नागरिकांचा संवाद साधून एक ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करत आहात. अगदी बरोबर आहे. लोकप्रतिनिधी ह्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी ह्यांची सुद्धा या सर्वांची एक जबाबदारी असते. आपले शहर, ग्रामीण भाग, तालुका, जिल्हा जे त्यांचे शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यामध्ये ते सुद्धा घटक असतात. तसं जर पाहिलं तर लोकप्रतिनिधींच्याकडे लोकांचा ओघ पण भरपूर असतो, अपेक्षा खूप असतात आणि अशा माध्यमातून समाज माध्यमावरती जो कंट्रोल ठेवायचा आहे तर त्यामध्ये नियंत्रण ठेवण्याचं असतं, ते त्यांचे फॉलोअर्स असतात, घटक असतात, या सर्वांना आपण ताळमेळ करून जर काम करत असतो तर निश्चितपणे आपण एक चांगल्या प्रकारचं काम करू शकतो असा माझा विश्वास आहे. आणि यामध्ये लोकप्रतिनिधी हा एक घटक झाला, त्याचबरोबर सामाजिक संस्था आहे किंवा इतर कार्यकर्ते आहेत किंवा इतर विभागातले सुद्धा जे काही लोक आहेत की ते तळमळीने शहरातील कायदा सुव्यवस्था असेल, शांतता असेल किंवा गुन्हेगारी कमी होण्यासाठीचे प्रयत्न असतील, शहराचा विकास असेल या दृष्टीने प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर पोलीस विभाग हा एकटाच नाही, त्याच्याबरोबर महसूल विभाग, नंतर महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद या सर्व घटकांचा जर आपण विचार केला तर हा एक परस्पर संबंधाने काम करणाऱ्या शासनाच्याच संस्था आहेत किंवा शासनाच्या इन्स्टिट्यूट्स आहेत.
तर या सर्वांचा जर आपण ताळमेळ केला आणि सामान्य माणसाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपण चांगल्या प्रकारे काम करू शकू, हा माझा विश्वास. शेवटचं विचारतो तुम्हाला की असं बोललं जातं की अधिकारी बदलून आला चार्ज घेतल्यानंतर त्याचे बोलणं असतं, हे करेंगे ते करेंगे, गुन्हेगार आळा घालू, हे करू ते करू, फार असं म्हणजे एक प्रकारची असं वाटतं की आता भाव काय अधिकारी आले, परंतु नंतर पुन्हा ते रिंगाळत जातं, पुन्हा येणे माझ्या मागल्या होत असतं. तर असं या विचार आपली काय विचार आणि कल्पना आहे? मी प्रसार माध्यमाला अद्यापर्यंत असं कोणतंही आश्वासन दिलेलं नाही की मी असं करील मी तसं करील. मला चार्ज घेण्याच्या अगोदरही आपल्या बांधवांचे फोन आले होते आणि सर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल, म्हणजे मी नाशिकमध्ये येण्याच्या अगोदरसुद्धा मला विचारणा झाली होती. मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं की मी काही डोक्यात ठेवून आलेलो नाही, मी नवीन काहीही करणार नाही, मी फक्त कायदा कठोरतेने राबवेल, तो पहिल्यापासून पुस्तकात आहे, रस्त्यावर आहे, तो मला कसा रस्त्यावर चांगला आणायचा एवढाच मी विचार करत आहे. कुणाच्या याच्यामध्ये असं काही मला इथं मी एकटा काही परिस्थिती बदलू शकत नाही. ती जनता लोकसंख्या खूप मोठी आहे, पोलीस दलसुद्धा खूप मोठं आहे आणि यांच्यावरती कशाप्रकारे समन्वय साधायचा, पोलिसांना कशाप्रकारे चांगल्या काम करायला टीमवर्क म्हणून उद्युक्त करायचं या दृष्टीने मी प्रयत्न करेल. त्यामुळे मला काही अशी कोणती हे नाही आहे की मी आल्यानंतर एका दिवसात सारी परिस्थिती सुधारून जाईल, पण जे कायद्याचं पालन करणार नाहीत, गुन्हेगार वृत्तीने वागतील, त्यांना मात्र कायदा कसा आहे हे दाखवण्यासाठी मी प्रयत्न करेल. कायदा कडक आहे, संविधान किंवा राज्यघटनेमध्ये जे काही कायद्याचे नियम आहेत त्या नियमावरच लोकांना रस्त्यावर येत असतील तर त्यांना रस्त्यावरच कसा धडा शिकवता येईल आणि कायद्याचा बडगा किंवा जे कायद्याचे नियम आहेत त्या नियमात कसे बसवतात असंही त्यांचे विचार आहे. सर धन्यवाद, आपण आपलं मनसोक्त आणि मनमोकळे गप्पा मारलात, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय भीम. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.